अनावधानाने फोडले जातात, त्याच्यावरती दिलगिरी पण व्यक्त केली जाते, माफी मागितली जाते, दिलगिरी व्यक्त केली जाते. प्रत्येकाला त्याचा अनुभव घ्यावा म्हणून काल मी सर्वज्ञानींना आठवण करून दिली. रोज सकाळी उठल्यावरती सगळ्यांना ज्ञान देणारे महाज्ञानी सर्वज्ञानी यांना इतकं सामान्य ज्ञान असू नये अशा पद्धतीचं ट्विट आणि व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र नाही गाव ते देशाचे सुपुत्र आहे. विषय ते विषय वेगळा नाहीचा आहे. तुम्ही म्हणणार महाराष्ट्रात जन्म झाला, चुकीची माहिती देऊ नका. बरं, त्याच्याबद्दल तुम्हाला काही खंत घेत नाहीये, तुम्ही आमचे मेहू काढता. आता आमच्या प्रसादाने त्या ठिकाणी अनावधानाने सांगितलं की कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याने दिलगिरी व्यक्त केली, त्याला कशा पद्धतीने बोलण्यात आलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. पण त्याने हे सांगितलं कोकणात झाला, महाराष्ट्रातच सांगितलं आणि त्या अनावधानाने झालं चूक लक्षात आली, त्याने लगेच दिलगिरी व्यक्त केली. पण सर्व त्यांनी हे ज्या पद्धतीने आता बोलताय चुकीची माहिती देऊ नका असं आम्हाला म्हणायचं. जर चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यामध्ये काय कमीपणा आणि प्रत्येकाला करणं पाहिजे. हे काही फक्त कुठल्या ठराविक पक्षांकडे होत नाही, सगळ्यांकडनं अनुभवणारे होत आहे. आणि हे सगळे तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू असतील, फुले असतील, हे सगळे आपले राष्ट्रपुरुष आहेत आणि आपले शक्तिस्थळ आहेत. त्यांच्याबद्दल त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा कोणाच्या डोक्यामध्ये येणार नाही, मनामध्ये येणार नाही. पण ज्या गोष्टी अनावधानाने बोलल्या जातात त्यांना कशा पद्धतीने कोणी पकडलं जात. आणि आता तुमची वेळ आल्यानंतर तुम्ही आमचे मेंदूचे किडे काढा. अर्थात तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्ही मेंदूही तपासू शकता, किडेही बघू शकता, सगळं करू शकता, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ही फक्त छोटी आठवण करून द्यायची होती आणि म्हणून मी काल ते ट्विट केलं. आणि काही